जो व्यक्ति इस देश में गरीबी के बात करता है, गरीबी के मुद्दा को लेकर बात करता है, शिक्षा को मुद्दा के लेकर बात करता है, वो असली देश प्रेमी होता है, इस बात को आप जानना चाहिए। सो फार 94,000 crores ऑफ एजुकेशन सेस अराउंड 8,000 crores ऑफ रिसर्च एंड डेवलपमेंट सेस, वेर इज दैट मनी? दे टेकन ऑन द नेम ऑफ एजुकेशन एंड वाई दे आर स्पेंडिंग इट ऑन एजुकेशन? ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಮತ್ತು CRPFನ ಏನು ಸೋಲ್ಜರ್ಸ್ಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರಿಂದ ಕೂಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಆ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಿಸುವಂಥ ಅಥವಾ ಅವರಿಂದ ಹೊಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಹುನ್ನಾರವು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. हमारे साथ सर और वेंकी करे जी हैं जो KVS के स्टेट कन्वीनियर है. तो यहाँ पे एक प्रोटेस्ट ऑर्गेनाइज किया गया था, हम लोग इनसे जानते हैं ये प्रोटेस्ट किस बारे में था. हम लोग कर्नाटक में ये प्रोटेस्ट कर रहा है कि JNU के सॉलिडरिटी से हम कर रहा है. ये सिर्फ JNU की लड़ाई नहीं है, ये हम लोगों का भी लड़ाई है, क्योंकि आज ये सेंट्रल गवर्नमेंट हर रोज पब्लिक सेक्टर को भेज रहा है. जियो यूनिवर्सिटी के नाम पे एमिनेंस अवार्ड भी दिया हुआ है इस देश में, जो जियो यूनिवर्सिटी इस देश में एग्जिस्ट ही नहीं करता है. JNU से इतना नफरत क्यों है इन लोगों को? क्योंकि JNU में पढ़ रहा है इन गरीब लोग पढ़ रहा है वहाँ पे, और वहाँ दलित लोग पढ़ रहा है, महिला लोग पढ़ रहा है, इसलिए केंद्र सरकार और ये अमीर लोगों को JNU पे इतना नफरत है. इसलिए हम लोग JNU के सॉलिडरिटी से हम लोग यहाँ पे हम प्रोटेस्ट कर रहे हैं. आपको क्या लगता है जो अभी फीस भी रोल बैक हुआ है JNU में, तो उसके बारे में क्या कहना है? सिर्फ फीस हाइक होने के बारे में, सिर्फ ये लड़ाई इतने के बारे में नहीं है कि JNU से नफरत जो है ना उसके खिलाफ हमारे लड़ाई है. और पुलिस का क्या हमला हुआ था स्टूडेंट्स के ऊपर, उस हमला को भी कंडम करते हुए हम इधर प्रोटेस्ट कर रहे हैं कि इसके फायदा लेकर हम कर्नाटका में भी बहुत सारे प्रॉब्लम्स है यूनिवर्सिटीज़ में, तो उनके छोटी छोटी डिमांड्स भी लेकर हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं. आपका हमारे व्यूअर्स को क्या संदेश है कि आपके साथ जुड़े और ये आंदोलन को किस तरह आगे लेके जाएं? मैं व्यूअर्स को ये कहना चाहता हूँ कि मीडिया डेमोक्रेसी का फोर्थ पिलर है, तो मीडिया से मैं ये संदेश बोलना चाहता हूँ कि देखिए, कोई एक व्यक्ति को या प्रधानमंत्री को या एक सरकार को प्यार करता है, उस सरकार से भक्त होता है, वो सिर्फ सरकार की प्रेमी होता है. जो आदमी जो व्यक्ति इस देश में गरीबी के बात करता है, गरीबी के मुद्दा को लेकर बात करता है, शिक्षा को मुद्दा के लेकर बात करता है, वो असली देश प्रेमी होता है. इस बात को आप जानना चाहिए कि इस देश में छुआछूत है, इस देश में ब्राह्मणवाद है और इस देश में गरीबी है. इसके खिलाफ हम बात करना चाहिए, इस मुद्दा के ऊपर हम बात करना चाहिए. जो इस मुद्दा के ऊपर बात करते हैं वो असली देश प्रेमी है. इस देश प्रेमी के साथ आप जुड़ना चाहिए, ये आपके साथ मैं रिक्वेस्ट करता हूँ. अब हमारे साथ श्रीपाद भट्ट साहब हैं जो एक एक्टिविस्ट भी हैं, तो ये भी इस प्रोटेस्ट में भाग लेने आए हैं, तो इनकी राय जानते हैं, ये क्यों प्रोटेस्ट में भागी हुए हैं? सी, दिस प्रोटेस्ट इज अगेंस्ट द अट्रॉसिटी ऑन JNU स्टूडेंट्स, दैट इज वन थिंग. सेकेंड इज JNU स्टूडेंट्स आर फाइटिंग टू सेव द डेमोक्रेसी, टू सेव द पब्लिक एजुकेशन सिस्टम. Those students are fighting for the democracy and to save the public education system, but the government is attacking on them. So we are condemning this attack on the students who are supporting the democracy. Third is, the JNU students are fighting against the commercialization of their education. On that also they are attacking on the students who are fighting against the commercialization of the education. The question is the fee hike. See, the fee hike is not a simple thing that you can say what is there in the pay that and all. It's nothing to do with the paying and not paying and all. The public universities, the central universities are always meant for the free and compulsory and quality education. They have rolled back now the fees. They have not rolled back, it's an eye wash. Yeah. It's not rolled back, it's an eye wash. They increased 300%.
and the rollback 5% or 10%, what is the meaning of that? There is no rollback, and it is I was to make the student to withdraw the protest. What do you want to convey our viewers? I want the all social organizations to support this meditation. This is not only the question of the JNU, it will affect all central universities and the state universities. So people should aware of this. They should not keep quiet that it is nothing to do with us. My student is not studying in JNU. No, today is JNU, tomorrow it comes to your student where he is studying. I was hearing your talk, you were telling about the cess, education cess which was collected. So far, 94,000 crores of education cess, 94,000 crores, okay. Around 8,000 crores of research and development cess. Where is that money? They are taken on the name of education, and why they are not spending it on education? But ask that question, no? What is the meaning of education cess? You take the education cess of 94,000 crores, or don't spend it, or spend it on the roads and bridges. What is the meaning of it? There are no people to ask questions to them. Ask these questions. You have to ask the question, where is that amount, where it went? And main one more thing I told, the Firoz Khan wanted to teach the Sanskriti in Banaras University. Yes. And students are protesting against that. Nobody is asking them to not to protest. They are, the person, student who are saving the democracy, they are attacking on them. It is wrong, no? Democracy will not say you should not teach the Sanskrit, I should not teach Urdu. Is a qualified as per the norm. There was a post also recently, a teacher, she taught in Arabic for 29 years in Kerala. She recently retired. So this is the India what we know. They are not talking, they are not telling those students. And they are allowing them to agitate. Yes. And they are attacking these people. Thank you, sir. अब हमारे साथ निजाम है जो कैंपस फ्रंट ऑफ इंडिया को रिप्रेजेंट करते हैं तो ये भी ये प्रोटेस्ट को सपोर्ट कर रहे हैं तो इनके बारे में जानते हैं ಇವೊಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಇವ ದೇಶದಲ್ಲೇ ಒಂದು ಸುದ್ದಿಯಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಜೆ ಎನ್ ಯು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವಂಥದ್ದು ಕೇವಲ ಒಂದು ಫೀಸ್ ಹೈಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳ ಏನೆಲ್ಲ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಆಗ್ತಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲದರ ಸಮಗ್ರವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಜೆ ಎನ್ ಯುನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಬಟ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಕೇವಲ ಒಂದು ಫೀಸ್ ಹೈಕ್ ರೀಸನ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಈ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಷಡ್ಯಂತ್ರ ಇಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಸೊ ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಳೆದ ನಿಯರ್ಲಿ ಒನ್ ಮಂತ್ ಅವರು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಈವನ್ ವೈಸ್ ಚಾನ್ಸಲರ್ ಅವರೊಂದಿಗೆ ಬಂದು ಅವರ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳನ್ನು ಅಹವಾಲುಗಳನ್ನು ತೆಗೆಯುವಂಥ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರಲ್ಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬೀದಿಗಿಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಮತ್ತು ಸಿ ಆರ್ ಪಿ ಎಫ್ನ ಏನು ಸೋಲ್ಜರ್ಸ್ಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರಿಂದ ಕೂಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಆ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಿಸುವಂಥ ಅಥವಾ ಅವರಿಂದ ಹೊಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಹುನ್ನಾರವು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ಗೆ ಯಾಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಜೆ ಎನ್ ಯುನಲ್ಲಿರುವಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳ ಏನು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಅದೇ ರೀತಿ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಜೆ ಎನ್ ಯುನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಪರಿಹರಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ಗೆ ಸಪೋರ್ಟನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ